वसई विरार करानो, तुम्ही मुंबई अहमदाबाद महामार्गावर प्रवास करत असाल तर जरा सांभाळून। सततच्या पडणाऱ्या पावसाने मुंबई अहमदाबाद महामार्गावर भले मोठे खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यांमध्ये गाड्या कशा प्रकारे आदळून उडतायत हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पहा। ही दृश्य आहेत मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पेल्लार फाट्याजवळील। पेल्लार फाट्याजवळ जो पहाडी दबा आहे त्याच्यासमोर असे खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यांमध्ये अशा प्रकारे गाडी आदळत आहे। मुंबई अहमदाबाद मार्गावर एकीकडे स्ट्रीट लाईट नाही, त्यातच गाडी जर सुसाट वेगात असेल तर हे खड्डे दिसत नाही। अचानक खड्डा डोळ्यासमोर आल्यावर वाहन चालकांची मोठी तारांबळ उडते। अचानक ब्रेक न लावता या खड्ड्यांमध्ये गाडी घुसवावीच लागते आणि अशा प्रकारे गाडी ही बाउन्स होते। त्यामुळे तुम्ही जर मुंबई अहमदाबाद महामार्गावर प्रवास करत असाल तर जरा काळजीच घ्या। आता ही बातमी पाहिल्यानंतर तरी IRB ला जाग येईल आणि हे खड्डे लवकरात लवकर बुजवले जातील अशीच अपेक्षा आपण सध्या तरी बाळगू शकतो। विचारायचं आहे नॅशनल हायवे अथॉरिटीला, नितीन गडकरी साहेबांना, आपण हे कसं इन्फ्रास्ट्रक्चर उभा केलं आहे। नॅशनल हायवे 48 नॅशनल हायवे ज्याच्यावरती गोल्डन क्वाड्रिलॅटरल चालत आहे त्याच्यावरती एवढे खड्डे की माझी दोन गाडीचे टायर बंद झाले। पहिल्यांदा माझी एक गाडी ओल्वो होती, त्याचे एक खड्डेमध्ये जाऊन दोन्ही टायर बंद झाले। नवीन गाडी मंगवली लेक्सस, तिची पण एक टायर माझा बस झाला। म्हणजे तुम्ही काय करता हे टोलचे पैशांचा आम्हाला सांगा। मला नितीन गडकरी साहेबांची हे संवाद करायचे आहे, हे क्वेश्चन करायचे आहे, त्याचा जबाब हवा आहे। फक्त मला नाही, मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला हवा आहे जबाब। त्या याच्यासाठी आमच्याकडून टॅक्स घेतात तुम्ही, रोड टॅक्स, GST टॅक्स, इन्कम टॅक्स, टोल टॅक्स, ही सगळे आम्ही त्याच्यासाठी देतात तुम्हाला। फक्त आमची गाडी इकडे बस आहे म्हणून, आता आम्ही मोठी गाडीमध्ये आहे तर आम्ही वाचलो, टू व्हीलरचं काय होणार, मोठी गाडीचं काय होणार, त्यांची जानचा अपघात झाला त्यांची जबाबदारी कोणाची, याचा जबाब हवा आम्हाला।